अख्खा मसूर म्हटलं ना की आठवण येते ती कोल्हापूरचीच. आज आपणही बघणार आहे कोल्हापूर प्रसिद्ध अख्खा मसूर रेसिपी. चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी मी इथे कांदा भाजून घेते. साधारण 2 मोठे कांदे मी इथे उभे चिरून घेतले. कांदा छान खरपूस भाजून घेऊया. त्यात आता थोडे तेल घालून त्याला कुरकुरीत करून घेऊया आणि बाजूला काढून घेऊया. याच कढईमध्ये आपण गरम मसाला भाजून घेऊया. धणे, मिरे, शहाजिरे, लवंग, मेथीचे दाणे, दगडफूल, स्टारफूल, वेलची, दालचिनीचा तुकडा, जायपत्री, तमालपत्र, अर्धा इंच आलं आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या. हे चांगलं आपण गरम मसाल्याचा सुगंध येईपर्यंत परतून घेणार आहे, साधारण 2 ते 3 मिनटं. कांदा आणि मसाले थंड झाले की मिक्सरमधून आपण ह्याला बारीक वाटून घेणार आहे थोडे पाणी घालून. आता कढईमध्ये तेल गरम करून घेऊया, साधारण 2 ते 3 चमचे. त्यात हिंग, मोहरी, जिरे घालून घेऊया. दोन बारीक चिरलेले कांदे परतून घेऊया. त्यात मी थोडेसे मीठ घालते म्हणजे कांदा लवकर गुलाबी होईल. कांदा छान भाजून झाला आहे. इथे मी 1 चमचा हळद घालते, 2 चमचे लाल तिखट घालते आणि परतून घेते. दोन टोमॅटोची प्युरी घालून तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचंय. इथे मी 2 वाटी मसूर रात्रभर भिजत ठेवले होते आणि मग ते शिजवून घेतले आहे. याच्यात आपण आता वाटलेला मसाला घालूया. एकत्र मिक्स करून त्यात आपण पाणी आणि मीठ घालून घेऊया. साधारण 1 वाटी आपण पाणी घालूया आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. इथे मी 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतल्या, थोडी कसुरी मेथी, 1 चमचा बटर घालून घेते, 1 बारीक चिरलेली कोथिंबीर घालते. हे सगळे आपण छान एकत्र करून घेऊया आणि झाकण ठेवून 1 उकळी काढून घेऊया. बघा किती मस्त उकळी आली आहे ना. आपला अख्खा मसूर रेसिपी तयार आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही झणझणीत अख्खा मसूर रेसिपी? नक्की करून बघा, खाऊन बघा आणि कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि हो, माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.